बारामती तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींपैकी 26 ग्रामपंचायतीचे सरपंच अजित पवार गटाचे तर दोन ठिकाणी भाजपचा सरपंच. आंबेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींपैकी 24 ग्रामपंचायतींवरती अजित पवार गटाचा ताबा. स्थानिक आघाडी 4 तर शिंदे गटाचा 2 ग्रामपंचायतींवरती ताबा. वळसेंच्या निरगुडसर गावामध्ये शिंदे गटाचे आणि पारगावमध्ये शरद पवार गटाचे सरपंच विजयी. धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीत 31 पैकी 25 ग्रामपंचायतींवरती भाजपचा विजय. अजित पवार गट 2 जागी, महाविकास आघाडी 2 जागी तर स्थानिक विकास आघाडी 2 जागांवरती विजयी. परभणी जिल्ह्यातील 3 पैकी 2 ग्रामपंचायतींवरती भाजपचा विजय तर एका ठिकाणी महाविकास आघाडी विजयी. लिंबाळा आणि सेलूमधल्या हिस्सी ग्रामपंचायतींवरती भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचं वर्चस्व कायम. संगमनेर तालुक्यातील सर्व निकाल जाहीर. काँग्रेसकडे 5 तर भाजपकडे 2 ग्रामपंचायतींची सत्ता. 7 पैकी 5 जागी थोरात गटाचं वर्चस्व तर 2 ठिकाणी विखे गट विजयी. थोरात यांच्या यशोधन कार्यालयावरती जल्लोष. बाळासाहेब थोरात यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. बारामती तालुक्यातील भोंडवेवाडीमध्ये 2ही पॅनल अजित पवार गटाचे, सरपंचही अजित पवार गटाचा. पंढरपूरमधील ईश्वर वठार ग्रामपंचायतीवरती भाजप परिचारक गटाचा विजय. 2ही आघाड्या परिचारक गटाच्या. कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यात धोंडेवाडीची ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीवरती भाजपचा झेंडा. भाजप समर्थक आघाडीचा संपूर्ण पॅनल विजयी. 11 सदस्य आणि सरपंच भाजप समर्थक आघाडीचे. सोलापूरच्या मंगळवेढ्यातील 9 ग्रामपंचायतींवरती आमदार समाधान आवताडेंचं वर्चस्व. महमदाबाद, अकोले, बठाण, उचेठाण, शेलेवाडी या ग्रामपंचायती भाजपकडे. सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांना धक्का. 3 ग्रामपंचायतींमध्ये शहाजी बापू पाटील यांचं पॅनल पराभूत. 2 ग्रामपंचायतींवरती शेकापची सत्ता. भिवंडीमधल्या राहनाळ, नांदिठे, वडून नवघर, वज्रेश्वरी आणि गोवे गावात भाजपची सत्ता. भाजप कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. भिवंडीमध्ये मतमोजणी केंद्रावरती प्रचंड गोंधळ. मतमोजणी केंद्रामध्ये शिरकाव करण्यासाठी धक्काबुक्की. सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये मतमोजणी दरम्यान जोरदार गोंधळ. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना आवरलं. बीडच्या ढेकणमोहा ग्रामपंचायतीवरती शरद पवार गटाचं वर्चस्व तर बोरगाव थडी ग्रामपंचायत आणि गोपत पिंपळगाव ग्रामपंचायत अजित पवार यांच्या गटाकडे. जळगावमधल्या करंजगाव धानोरा ग्रामपंचायतीवरती भाजपचा झेंडा. भाजपचे समाधान प्रभाकर चपकाळे हे सरपंचपदी विराजमान. नाशिकच्या चिराई ग्रामपंचायतीवरती भाजपची सत्ता. सरपंचपदी शकुंतला पाटील विजयी. चिराई माता प्रगती पॅनलनं बाजी मारली. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर. 16 पैकी भाजपला 9 ग्रामपंचायतींवरती यश तर 7 जागांवरती अपक्षांचा विजय. सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना धक्का. मालवण तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची असलेली आचरा ग्रामपंचायत भाजपकडे. कुडाळ तालुक्यातील वालावल ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपला मोठं यश. रायगडच्या रोहा तालुक्यातील तांबडी आणि खारी गावात अजित पवार गटाची सत्ता. 12 पैकी 7 जागांवरती अजित पवार गटाचे सरपंच. यवतमाळ तालुक्यातील दिघोरी ग्रामपंचायत निवडणुकीत संजय राठोड गटानं उडवला भाजप आमदार मदन येरावार गटाचा धुव्वा. दिघोरी ग्रामपंचायतीवरती शिंदे गटाचं वर्चस्व. पहिल्याच निवडणुकीत शिंदे गटाची एक हाती सत्ता. नागपूरमधल्या कामठी तालुक्यातील बाबुलखेडा ग्रामपंचायतीवरती भाजपची सत्ता. सरपंचपदी भाजपचे कदीर इमाम छवारे विजयी. नागपूरच्या काटोल तालुक्यातील खाणगाव आणि लिंगा ग्रामपंचायतीवरती भाजपची सत्ता. अनिल देशमुख गटाला हादरा. नांदोरामध्ये अपक्ष प्रभाकर उईके विजयी. कुटुंबा येथे अपक्ष रमेश सलामे विजयी.
बीडमधील लक्ष्मी आई तांडा ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे, बोरगाव थडी ग्रामपंचायत आणि गोपत पिंपळगाव ग्रामपंचायतीवरतीही अजित पवार गटाचंच वर्चस्व. बीडच्या परळीमधील हिवरा ग्रामपंचायत अजित पवार गटाकडे, सोनहिवरा ग्रामपंचायतीवरती सुद्धा अजित पवार यांच्या गटाची सत्ता. भंडाऱ्याच्या काटे बांबणी ग्रामपंचायतीवरती बीआरएस पक्षाचा विजय, जिल्ह्यातील एकूण 9 जागांवरती बीआरएसचा झेंडा. आणि आणखी एक महत्वाची अपडेट आहे. बुलढाण्यामध्ये भाजपचे आमदार संजय कुटे यांना धक्का बसतोय. जामोद ग्रामपंचायत ही काँग्रेसच्या ताब्यात गेलेली आहे. 17 एकूण 15 जागा जिंकत जामोद ग्रामपंचायतीवरती काँग्रेसनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे बुलढाण्यात हा भाजप आमदार संजय कुटेंसाठी एक धक्का मानला जातोय. तर नागपूरच्या काटोलमधील 42 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. नरखेडमध्ये भाजपची चांगलीच मुसंडी पाहायला मिळते आहे. भाजपकडे 19 तर शरद पवार यांच्या गटाकडे एकूण 14 ग्रामपंचायती असल्याचं काटोलमधलं चित्र आहे. 42 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आलेले आहेत. काटोल नरखेडमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे. तर भाजपकडे 19 आणि शरद पवार गटाकडे सध्या 14 ग्रामपंचायती असल्याचं चित्र आहे. सांगलीच्या आटपाडीमधल्या 15 ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. 9 ग्रामपंचायतींवरती गोपीचंद पडळकर यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. तर 5 ग्रामपंचायतींवरती शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची सत्ता दिसते. सांगलीच्या आटपाडीमधल्या 15 ग्रामपंचायतींचे निकाल समोर येतात. गोपीचंद पडळकरांची सत्ता 9 ग्रामपंचायतींवरती आहे, तर अनिल बाबर यांच्या गटाची सत्ता 5 ग्रामपंचायतींवरती पाहायला मिळते आहे. नागपूरच्या काटोलमधले 42 ग्रामपंचायतींचे निकाल समोर येतात आणि इथे नरखेडमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.